एक राज्य एक गणवेश योजनेचा उडाला फज्जा. मुलींना कपडे अपुरे पडत असल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार महिला आघाडीकडून निषेध. महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांना एक राज्य एक गणवेश या राज्य सरकारच्या योजनेच्या तक्रारीबाबत निवेदन देऊन राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य शासनानं यावर्षीपासून एक राज्य एक गणवेश योजना अंमलात आणली. मात्र पहिल्या वर्षातील 2 महिन्यात या योजनेचा पुरता फज्जा उडालेला आहे. शाळा सुरू होऊन 1.5 महिना झाला तरी अजून मुलांना गणवेश मिळाले नाहीत आणि ज्यांना मिळाले त्यामध्येही बऱ्याच त्रुटी आढळून आलेल्या आहेत. इयत्ता 5वी ते 7वी पर्यंतच्या मुलींना सलवार कुर्ता ऐवजी स्कर्ट आणि टॉप आणि मुलांना शर्ट चड्डी हा गणवेश दिला जात आहे. प्रत्यक्षात मुला मुलींचे माप न घेता अंदाजे एकाच मापाचे गणवेश देण्यात येत आहेत. मुलींची उंची, शारीरिक ठेवण आणि दिलेला गणवेश यामध्ये बरीच तफावत आहे. अत्यंत कमी उंचीचे कपडे घालणे मुलींना अवघड व लज्जास्पद वाटत आहे. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त करून आमच्याकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. मुलांना पण शर्ट चड्डीमुळे त्यांच्यात न्यूनगंडता निर्माण होत आहे. शिवाय इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतच्या मुलींना सलवार कुर्ता दिला जातोय. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही, त्यामुळे होतकुरू, गरजू, आर्थिक दुर्लभ असणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांचे या योजनेमार्फत राज्य सरकारने चेष्टा केली आहे. एक राज्य एक गणवेश ही योजना आणून शासनानं मुलांची आणि मुलींची फसवणूक केली आहे. त्यामुळे महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही राज्य शासनाचा जाहीर निषेध केला. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारालयात एक निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने जे एक राज्य एक गणवेश या योजनेखाली शालेय मुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी जे गणवेश वाटप करण्यात आलेलं आहे, हे गणवेश वाटप अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केलेलं आहे. पूर्वी 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी सर्वच विद्यार्थ्यांना सलवार कुर्ता देण्यात येत होते, पण सलवार कुर्त्यावरून त्यांना आता स्कर्ट आणि टॉपवर देण्यात आले. पण जे टॉप आणि स्कर्ट दिलेले आहेत ते कमी उंचीचे आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांची माप घेऊन त्यांच्या उंचीनुसार कपडे त्यांना दिले जायचे, पण यावेळेस एका मापाचीच कपडे दिल्यामुळे बहुतांश 6वी आणि 7वीच्या मुलींना हे स्कर्ट हे अपुरे पडत आहेत, आखूड पडत आहेत. बऱ्याचशा मुलींना गुडघ्यापर्यंत आणि त्याहूनही वर अशा कमी उंचीचे स्कर्ट असल्यामुळे मुलींना आज शाळेत खेळीमेळीने वावरताना त्यांना अवघडल्यासारखं होत आहे, असाही होत असेल. बऱ्याचशा मुली सायकलवरून येत असताना त्यांना ते अवघडल्यासारखं होत आहे. आणि ह्या प्रकारे या राज्य शासनाने लाडक्या बहिणीच्याच लाडक्या भाच्या आणि भाचींना जे एक प्रकारे थट्टा केलेले आहेत. आज बहुतांश शाळेत महापालिका जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या ह्या होतकुरू, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुले मुली असतात, पण त्यांच्या या दुर्बलतेवरती एक प्रकारे सरकारने मस्करी केली म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने सरकारला सांगू इच्छितो की लवकरात लवकर हा गणवेश बदलून पूर्वीसारखे चुडीदार द्यावेत. त्याचबरोबर 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना यांनी ओढणीही दिलेली नाही आहेत, फक्त सलवार कुर्ता दिलेले आहेत. आजची समाजाची प्रवृत्ती बघता, असुरक्षितता बघता असे कपडे देऊन त्यांची थट्टा करणे हे सरकारने थांबवले पाहिजे. यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संगीता हरगे, मिरज शहर अध्यक्ष शारदाताई माळी, सांगली शहर अध्यक्ष स्वातीताई शिरूर, प्रियंकाताई विचारे, वैशालीताई धुमाळ, संगीताताई जाधव, रईसा चिंचणीकर, पवित्रा केरीपाळे, संगीता जाधव, शीतल सोनवणे, अश्विनी कोळी, धनश्री केरीपाळे, मीनल कुडाळकर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. महानगर न्यूजसाठी आदी माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.